सहकार मर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरातांचे संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांचं प्रतिपादन. अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वतंत्र सेनानी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा संपूर्ण तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. आधुनिकता शिस्त काटकसर व पारदर्शकता ही तत्वे सहकारात रुजवणारे स्वतंत्र सेनानी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांमुळे संगमनेरचं सहकार वाढेल हे देशासाठी सदैव दिशादर्शक ठरणार असल्याचे गौरव उद्गार विधान परिषदेतील गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले आहेत. अमृत उद्योग समूहाच्या वतीनं कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वतंत्र सेनानी भाऊसाहेब थोरात यांना सामूहिकरित्या अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवा नेते सत्यजित तात तांबे, रणजितसिंह देशमुख, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, सुधाकर जोशी, संतोष हासी, कार्यकारी संचालक जगन्नाथ गोगरकर यांसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी सर्व संस्थांनी खूप मोठं योगदान आपण या ठिकाणी दिलेलं आहे. मी आपल्या सर्वांचे या निमित्ताने मनापासून निवडणुकीची आता सुरुवात होईल आधीच झालेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. आज आपण काय झालं की सर्वांना ठाऊक आहे की नमदा बाळासाहेब थोरात यांना डॉक्टरांनी प्रवास करायला परवानगी दिली नाही, त्यामुळे त्यांचे एक वायर आज घातलेली होती आणि त्यामुळे साहेब येऊ शकत नाही. म्हणून आपण आज अतिशय साध्या पद्धतीने मोजके म्हणजे मोजके तिथे त्या ठिकाणी मोजक्या कार्यकर्त्यांसमोर समेत अर्ज भरणार दाखल करणार आहोत आणि नमदार बाळासाहेब थोरातांना परवानगी मिळाल्यानंतर साधारण 2-3 दिवसामध्ये 20 तारखेच्या आसपास बहुतेक 20 तारखेला आपण त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत. धन्यवाद. सहकार मर्षी भाऊसाहेब सत्रजी थोरात, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या आजच्या ह्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांचं मनापासून आभार मानते. सहकार मर्षी भाऊसाहेब सत्रजी थोरात दादा यांनी तरुण वयामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, ॲडव्होकेट पी बी कडू पाटील, धर्माजी भोकरकर त्यांच्या सवंगड्याचं त्यांनी स्वातंत्र्यामध्ये भाग घेऊन आणि कम्युनिस्ट पक्षामधून सुद्धा त्यांनी कम्युनिझम आयुष्याच्या अखेरपर्यंत जपला आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्यांनी सहकाराची उभारणी केली. सहकारी साखर कारखाना, दूधसंघ, शेती संघ, मार्केट कमिटी, विविध सहकारी संस्थांची त्यांनी संपूर्ण उभारणी करून एक संगमनेर तालुका आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगल्या प्रकारचा स्ट्रॉंग त्यांनी या ठिकाणी बनवला आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते कार्य करीत राहिले. अगदी ॲडमिट असताना शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांनी तळेगाव दिघे या ठिकाणी तातडीने कॉलेज काढावं आणि मुलींसाठी सायन्स साईटसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी जेणेकरून मुलींना शिक्षणाची दारं खुले होती आणि त्यांनी सांगितल्यानुसार त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तळेगाव दिघे या ठिकाणी कॉलेज सुरू झालं. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी पर्यावरणाचं मोठं काम केलं. दंडकाऱ्यांनी अभियानची सुरुवात केली आणि आज संगमनेर तालुक्यांच्या सर्व दऱ्या आणि डोंगरांमध्ये आणि नागरिकांमध्ये लोक चळवळ जयंती चळवळच्या माध्यमातून कोट्यावधी झाडं आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये लागवड झालेली आहे. आज राजमाता जिजाऊ यांचीही जयंती आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि या महाराष्ट्राला एक देखणं आणि एक चांगलं रूप देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद ज्यांनी संपूर्ण जगभर आपल्या भारताचा हा प्रचार प्रसार करून आपली सर्व तत्व आणि मूल्य सगळ्या देशात सर्व जगाला कळवली असे स्वामी विवेकानंद यांची ही जयंती आज आहे. मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करते.